नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किशन या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस तर गेले दोन ते तीन दिवस आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसून येत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण येत्या दोन ते तीन दिवसाचा हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला असलेल्या बेलायकनला टच करून ऑल स्लेक्क करा शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीपासून अरबी समुद्रामध्ये नैऋत्य दिशेला एक चक्रीवादळ घोंगावत आहे तसेच बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त दमटयुक्त वारे हे देशा देशा आपल्या देशामध्ये देशाकडे प्रवास करीत आहे त्याचाच परिणामस्वरूप आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे ते जाणून घेऊया येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांशाम पाऊस हा आपला बघायला मिळणार आहे ज्यामध्ये संपूर्ण विदर्भ चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज भंडारा गोंदिया घोटी नागपूर उमरेड ताडोबा पांढरगावडा यवतमाळ वर्धा आर्वी कोंढाळी वरुड अचलपूर अमरावती कारंजा वाशिम पुसद अकोला अकोट खामगाव चिखली ह्या भागामध्ये येत्या चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता ही वेधशाळेच्या स्त्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे तसेच सेगाव खामगाव चिखली सिलोड ह्या भागामध्ये पण येत्या चोवीस तासामध्ये राहणार आहे इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये धुळे माडेगाव मनमाड साखरी नंदुरबार शिरपूर ह्या भागामध्ये पण आपल्याला हलका सुरूचा पाऊस येत्या दोन ते तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो नाशिक इगतपुरी श्रीरामपूर जुन्नर वैजापूर औरंगाबाद जालना पैठण ह्या ठिकाणी पण आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये राहणार आहे लोणार सेलू हिंगोली उमरखेड नांदेड परळी ह्या ठिकाणी पण आपल्याला दोन दिवसामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे माजलगाव कैज जामखेड बीड ह्या ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे बार्सी पेठ लातूर उदगी अहमदपूर तुळजापूर सोलापूर ह्या ठिकाणी पण आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो करमाळा दौंड ह्या ठिकाणी पण आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच सांगली इंदापूर बारामती दौंड पुणे गोरेगाव खेड जुन्नर अहमदनगर ह्या ठिकाणी पण आपल्याला एका दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो माहिती जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून इतर आपल्या शेतकरी बांधवांना हवामान अंदाजाविषयी माहिती व्हावी म्हणून व्हिडिओला शेअर करा